मराठी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेला नाव म्हणजे अभिनेत्री निवेदिता सराफ। अशी ही बनवाबनवी, धूमधडाका, माझा छकुला यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या निवेदिता सराफ सध्या छोट्या पडद्यावरील अगबाई सासूबाई या मालिकेमध्ये काम करत आहेत। विशेष म्हणजे केवळ अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख नसून त्या एक यशस्वी उद्योजिका देखील आहेत। त्यांचा स्वतःचा एक साड्यांचा ब्रँड असून गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचा हा व्यवसाय सुरू आहे। लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या निवेदिता यांनी 1988 साली दे दनादन या चित्रपटातून कला विश्वामध्ये पदार्पण केलं। 90च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवेदिता यांनी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोटारे यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलं। इतकंच नाही तर त्यांनी हिंदी टेलिव्हिजनवर सुद्धा काम केलं। कला विश्वामध्ये कार्यरत असताना त्यांनी साड्यांचा एक ब्रँड सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वीही करून दाखवला। निवेदिता सराफ यांनी प्रसिद्ध अभिनेता अशोक सराफ यांच्यासोबत लग्न केलं असून त्यांना अनिकेत नावाचा मुलगा देखील आहे। अनिकेतच्या जन्मानंतर त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी निवेदिता सराफ यांनी कला विश्वातून थोड्या दूर गेल्या होत्या। मात्र या कालावधीमध्ये त्यांनी त्यांचा हंसगामिनी या साड्यांचा ब्रँड सुरू केला। या ब्रँडमधील अनेक साड्या त्या स्वतः डिझाईन करतात। या ब्रँडला अशोक सराफ यांनी नाव सुचवल्याचं सांगण्यात येते। सुरुवातीला त्यांनी अनेक ठिकाणी या साड्यांचं प्रदर्शन ठेवलं होतं। सध्याच्या घडीला साड्यांची किमती प्रचंड असल्यामुळे अनेकांना डिझायनर साड्या विकत घेता येत नाही, त्यामुळे ग्राहकांना कमी किमतीमध्ये डिझायनर साड्या उपलब्ध करून देणं हा हंसगामिनीचा उद्देश आहे। तसंच या व्यवसायातून अनेक गरजू महिलांना रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, मुंबई।